नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नासलेल्या दुधापासून सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही अर्धा लिटर दूध नासलेलं होतं, तर त्याचं पूर्णपणे मी पाणी निथळून बघा असं चाळणीमध्ये ठेवलेलं आहे। तर हे पनीरसारखं झालेलं आहे बघा, अशा पद्धतीत तुकडे तुकडे झालेलं आहे, एकदम पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे। तुम्ही कॉटनच्या कपड्यावर जरी ठेवलं तरी पण चालू शकते। आणि ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, साखर थोडीशी विलायची करून जरी तुम्ही सुक्कं बनवलं तरी पण छान लागतं। आज मी तुम्हाला जरा थोडीशी वेगळी पद्धत करून दाखवणार आहे। ह्याच्यामध्ये बघा, ही फ्रोझन मटर घेतलेलं आहे, तर आपण मस्त अशी भाजी बनवूया। कढई गरम करत ठेवलेली आहे, गरम झालेली आहे, आपण त्यात तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं, तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचं, जिरे चांगलं भाजून घ्यायचं। जिरे चांगले बघा भाजले गेलेले आहे। त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चॉपरला असा बारीक कापून घेतलेला आहे, बारीक कापून घ्यायचा। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। गॅस आता मिडियमच आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, लसूण आलं आणि हिरवी मिरची बी कुटून घेतलेली आहे। तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी चालेल। एक गड्डी लसूण आहे, छोट्या आकाराची गड्डी होती, दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं आहे। आता ही मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा। तर ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटर चॉपरला मी बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही जरी मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल, पण कसं होतं माहिती आहे का, चॉपरला बारीक केलं का नाही की त्याची चव छान लागते। आता हे परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता गॅस बारीक करायचा। थोडीशी हळद टाकते, हलवून घेते। मिरची पावडर टाकलेली आहे, दोन चमचे टाकले, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका। फक्त मिरची पावडर आहे। एक चमचा बघा गरम मसाला पावडर, हे जे पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। हलवून घेऊया। मिक्स करून घेतले जिरे धने पावडर बघा, हा छोटा चमचा एक मिक्स करून घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। हलवून घेऊया। आता हे वाटाणे आहेत बघा, हे फ्रोझन वाटाणे आहेत, हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, गॅस बारीकच आहे। मसाले टाकताना बघा मी गॅस बारीक केला होता, तर आता हे आपण दुधाचं टाकून घेऊया। बघा, हे असे तुकडे करायचे छोटे छोटे, जरी खाली केले तरी चालतात, तर असे केले तरी पण चालतात, छान लागतं। तुम्ही करून बघा। गॅस आता मी मिडियम केलेला आहे। आता हे 2 मिनटं एकसारखं आपण हे परतून घेऊया। अशा पद्धतीने बघा मी हलवून घेतलेलं आहे। 2 मिनटं एकसारखं मस्त होतं। तुम्ही ह्याला मटर भुर्जी पण म्हणू शकता, मस्त लागते। करून बघा अशा पद्धतीने। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, हलवून घेऊया। हलवल्यानंतर आता काय करायचं माहिती आहे का, गॅस बारीक करायचा, कारण हे फ्रोझन मटर आहे, त्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, झटपट अशी होते। एकदम गॅस बारीक केलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये 5 ते 10 मिनटासाठी झाकण ठेवूया। जर तुमची कढई पातळ असेल तर एकदा तुम्ही बघा, बारीक गॅसवर बघा 10 मिनटं ठेवलं होतं, बघा मस्त असं झालेलं आहे, छान होतं। तुम्ही ह्याच्यामध्ये तेलाच्या जागी अर्धं तेल आणि अर्धं बटर जरी टाकलं तरी पण चवीला एक नंबर होणार। तुम्हाला हॉटेलसारखी लागणार, जशी मटर पनीर वगैरे आपण आणतो ना, पनीर भुर्जी अशा पद्धतीत लागेल, मस्त एकदम। तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।